रेशमा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। राज्य उत्पादन शुल्क विभागाने 25 सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यात उपळे दुमाला या गावी एका स्विफ्ट डिझायर वाहनातून टँगो पंच ब्रँडच्या बनावट देशी दारूच्या 32 पेट्या जप्त केल्या असून कारवाईत वाहनासह 5,12,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सदानंद मस्करे यांना अवैध दारूच्या वाहतुकीबाबत मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी 25 सप्टेंबर रविवारी रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास बार्शी तुळजापूर रोडवरील उपळे दुमाला या गावाच्या हद्दीत सापळा रचला असता त्यांना एक स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक MH12NU2752 संशयितरित्या वेगाने जात असल्याचे दिसून आले। सदर वाहनाचा पाठलाग करून वाहनास थांबवले असता त्या वाहनात 2 इसम आढळून आले। अंधाराचा फायदा घेऊन 2 इसमांनी घटनास्थळावरून पळ काढला। राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहनाची झडती घेतली असता वाहनात देशी दारू टँगो पंच 90 मिली क्षमतेच्या 32 पेट्या बनावट दारूचा साठा आढळून आला। जप्त केलेल्या दारूची किंमत 1,12,000 इतकी असून वाहनासह एकूण 5,12,000 किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हस्तगत करण्यात आला। दोन्ही फरार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे। सदर कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग सदानंद मस्करे, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, प्रशांत इंगोले व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने केली आहे। उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक ब विभागाच्या पथकाने दिनांक 25 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार बार्शी तुळजापूर रोडवरील उपळे दुमाला या गावाच्या हद्दीत सापळा रचला असता त्यांना एका संशयित वाहन स्विफ्ट डिझायरमधून दारूची वाहतूक होत असल्याची बातमी मिळाली। त्या अनुषंगाने त्यांनी सदर वाहनाचा पाठलाग केला असता त्या वाहनात देशी दारू टँगो पंच 90 मिली क्षमतेच्या 32 पेट्या असा 1,12,000 किमतीचा मुद्देमाल व वाहनाची किंमत 4,00,000 रुपये असा एकूण 5,12,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। रात्री 11 वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईत दोन आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळ काढला। सदर आरोपींचा शोध या विभागाकडून करण्यात येत आहे। सदरची कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग ब विभाग सदानंद मस्करे, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकर, प्रशांत इंगोले व जवानी वाहनचालक श्री रशीद शेख यांनी केलेली आहे।